आणि संभाजी भिडेंचे समर्थक आज अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात काँग्रेसच्या तक्रारीनंतर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिडेंच्या गांधीजींबद्दलच्या वक्तव्यानं राज्यामध्ये बराच गदारोळ झाला आणि त्यानंतर भिडेंविरोधात आंदोलनं झाली. दरम्यान भिडेंच्या अटकपूर्व जामिनासाठी आज त्यांचे भारकरी सकाळी 11 वाजता वकिलांमार्फत कोर्टामध्ये अर्ज दाखल करणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी भिडे यांच्यावरती 153 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि हा गुन्हा जामीन पात्र आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.